कोकणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेगवेगळे रानमेवे खायला मिळतात. करवंदं मिळतात, भोकर मिळतात, आणि आंबे तर आपल्याला माहीतच आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त कोकमची फळं पण मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात यायला चालू होतात. आणि ह्या फ्रेश कोकमच्या फळांपासून आपण स्वीट आणि सॉल्टेड असे दोन्ही प्रकारची फ्रूट ज्यूस तयार करणार आहोत. कोकम या फळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? गार्सिनिया इंडिका. कोकम खाल्ल्याने वजन कमी होतं का? हा, याच्यामध्ये हायड्रोक्सिसाइट्रिक ॲसिड असते. मल्टी ॲसिड्स फ्रूट आहे, याच्यात खूप मल्टी ॲसिड्स असतात. त्यातलं हायड्रोक्सिसाइट्रिक ॲसिड जे असतं ना, त्याच्यामुळे वेट लॉस होतो आणि भूक कमी लागते. त्यामुळे माणूस जास्त अन्न खाण्याला म्हणजे हे होतं, नियंत्रण होतं. कोकणामध्ये कोकमाला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. कोकम म्हणतात, रातांबा म्हणतात, तसेच याला घिरंड असं सुद्धा म्हणतात. कोकमाच्या बीपासून बटर काढतात, त्यामुळे इंग्लिशमध्ये याला कोकम बटर ट्री असं सुद्धा म्हणतात. हे बटरसाठी पण वापरतात का? कोक त्याची बी असते ना, त्याच्या आत कोकम बटर म्हणजे बीचं घर असतो ना, त्याला कोकम बटर म्हणतात. भारतीय जेवण हे कोकम शिवाय कंप्लीट होत नाही. रोजच्या जेवणामध्ये आपल्याला कोकम लागतं. कोकम हे आपण वाळलेल्या स्वरूपात वापरतो, तसेच याचा आगळ किंवा ज्यूस काढतो. आपण आज ह्याच्या कोकमचा स्वीट आणि सॉल्टेड म्हणजे खारट आणि गोड अशा दोन प्रकारचा आपण ज्यूस घरामध्ये कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण 5 किलो कोकम फ्रेश कोकमचे फ्रूट्स आणले आणि त्यापासून आता आपण पूर्ण रेसिपी पाहणार आहोत, कोकमचा ज्यूस कसा तयार करायचा. कोकमचं फळ कट केल्यानंतर आतमध्ये असा गर निघतो आणि हा जो गर असतो ह्याच्यामध्ये रस असतो आणि त्या रसाच्या आत त्याच्यामध्ये बी असतं आणि त्या बीपासूनच कोकम बटर तयार करतं. कोकमचं आगळ तयार करताना कोकमचं वरचं कवर आणि आतलं जो आपण गर काढतो आहे तो दोन्ही आपल्याला लागणार आहे. दोघांचा वापर करून आपण आगळ कोकमचं तयार करणार आहोत. कुठल्या कुठल्या भागात आहे कोकमची फळं? कोकम म्हणजे कोकण, सह्याद्रीचा पट्टा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोवा. याची कॅप्सूल कशा बनवतात? ते मल्टी ॲसिड्स असतात, हायड्रोक्सिसाइट्रिक ॲसिड याच्यात असते. पावडर तयार करतात आणि कॅप्सूलमध्ये भरतात, त्याच्यामुळं वजन कमी होतं, वेट लॉस. कोकम हे फळ फक्त वजनच कमी करत नाही तर आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकमचा फार महत्त्वाचा वाटा आहे. कोकम हे फळ आपले रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतंच, त्याचबरोबर आपल्या मेंदू सक्रिय करण्यासाठी सुद्धा कोकमचा खूप मोठा वाटा असतो. कोकम हे अतिशय आयुर्वेदिक फळ आहे, त्यामुळे रोजच्या वापरामध्ये तर आपण आहारामध्ये तर आपलं कोकम हे आपण वापरतोच, पण त्याचबरोबर ह्याच्यापासून वेगवेगळे गोड ज्यूससुद्धा आपण तयार करू शकतो. फक्त ज्यांना शुगर चालत नाही त्यांच्यासाठी सॉल्टेड जे आपण कोकमचं आगळ तयार केलं आहे त्याच्यामध्ये गुळाचा वापर करून तुम्ही सरबत तयार करू शकता. हे फळ उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोकमची फळं येतात, तेव्हा अशी कोकमची फळं आपण घरी आणून फ्रेश ज्यूस तयार करू शकतो. अशा पद्धतीनं कमी वेळेमध्ये झटपट बनतं. फक्त ह्याला तयार करताना एकदा तयार केल्यानंतर 5 ते 6 दिवस आपल्याला उन्हामध्ये ठेवावं लागतं, म्हणजे त्याचं नॅचरली ज्यूस निघतो आणि त्यामुळे आपल्याला फ्रेश ज्यूस घरामध्ये तयार मिळतो. आपण हा आतलं जे बी आहे ते क्रश करून घेतो आहे हातानेच आणि अशा पद्धतीनं त्याचा पूर्ण ज्यूस काढायचा आहे. आणि हा ज्यूस आपण कोकममध्ये जे साखर आणि मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा ज्यूस ओतणार आहोत. साखर आणि मीठ हे दोन्ही प्रकार फक्त आपण कोकमच्या ज्या
टर्फल आहे, त्याच्यामध्ये एकामध्ये साखर भरली आहे आणि एकामध्ये मीठ भरलं आहे, आणि दोघांमध्ये पण हा आतला जो गर होता त्याचा ज्यूस काढला आहे आणि तो आपण ओतायचा आहे. अशा पद्धतीनं ह्या ज्यूसमध्ये आणि जी साखर आणि त्याचे वरचं जे टर्फल आहे त्यातला सगळ्यांचा गर निघतो आणि आपल्याला एकदम जबरदस्त असं सॉल्टेड आणि स्वीट असं दोन्ही ज्यूस मिळतं. ज्यांना सततच्या ॲसिडिटीचा त्रास आहे, रात्रीची जागरणं होतात किंवा टाईम टेबल आपला झोपण्याचा आणि उठण्याचा नसतो, अशा वेळेला ॲसिडिटी झाल्यानंतर हे ज्यूस जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. सॉल्टेड कोकम ची बाटली आपली रेडी आहे. आता आप याच्यामध्ये आपण कोकमचं आटलं जे बी होतं त्याचा गर आपण जो काढला आहे तो आपण ओततो आहे, आणि आपण ही बाटली 8 दिवसासाठी उन्हामध्ये ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला प्युअर असं कोकमचं ज्यूस आपल्याला मिळेल. हा हे ज्यूस आपण आमटीमध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ज्यूसपासून आपण गोड साखरेचं आणि गुळाचं सरबत तयार करू शकतो. आता आपण कोकमच्या वाट्यांमध्ये साखर भरून घेतो आहे आणि ह्या वाट्या भरल्यानंतर आपण बाटलीमध्ये भरायचे आहेत आणि ह्याच्यापासून पण आपण मस्त असं गोड ज्यूस तयार करून घेणार आहोत. ह्या ज्यूसचा वापर आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार सरबत पिण्यासाठी करू शकतो. आपलं भारतीय खाद्य संस्कृती अशी आहे की आपलं जे जेवण आहे त्याच्यामध्येच आपल्या जेवणाचं औषधसुद्धा त्याच्यामध्ये असतं, कारण आपण जे कोकम जो आपल्या आहारामध्ये आपण ठेवतो आपल्या प्रत्येक आमटीमध्ये कोकम चिंच याचा आपण वापर करतो, ज्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही. आपले जे आपण जे जेवतो जे आपली खाद्य संस्कृती आहे तिचा आपण नियमित आपण त्या पद्धतीने जर आहार घेतला तर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही. आपल्या भारतीय जेवणामध्ये आपल्याकडे चटण्या, कोशिंबिरी, आमट्या, वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या ह्या अशा पद्धतीनं आपण जेवण करतो आणि ते असल्यामुळे आपण जे हेल्दी जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो. आपली इम्युनिटी पॉवर चांगली राहण्यासाठी खूप मदत होते. आता फास्ट लाईफस्टाईल आपली झालेली आहे आणि त्याच्यामुळे सर्व पूर्ण ताटभर जेवण जर आपल्याला करायला मिळत नसेल तर अशा पद्धतीचं आपण हे ज्यूस घरामध्येच तयार करून ठेवलं तर झटपट आपल्याला ह्याच्यापासून कोकमचा सार तयार करता येऊ शकतो आणि हा सार गरम आणि थंड दोन्ही पण प्यायला छान लागतो आणि ह्याच्यापासून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त सरबतसुद्धा खूप छान लागतं. याचं साखरेची बाटली आणि मिठाची बाटली अशी दोन्ही आपल्या रेडी आहेत. कोकमचं आता हे दोन्ही बाटल्या ना आपण कॉटनचं कपडा वरनं बांधायचं आहे आणि उन्हामध्ये 8 दिवसासाठी ठेवायचं आहे. 8 दिवसानंतर एकदम प्युअर आपल्याला कोकमचं सॉल्टेड आणि स्वीट असं दोन्ही ज्यूस आपल्याला मिळेल. आपण हे ज्यूस तयार करण्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये कुठला गॅसचा वापर केलेला नाही आहे. गॅसचा वापर न करता आपलं कोकमचं सरबत कसं तयार करायचं ते आत्ता आपण पाहिलं आहे. आता हे जे बी आहे या बीला मध्ये थोडा जो ज्यूस असेल तो सर्व काढून घेणार आहोत आपण आणि याच्यासाठी पण एकदम जबरदस्त असं आता थोडं यातलं पाणी घालून यातला सगळा अर्क काढून घ्यायचा आहे आणि याच्यापासून एक छान आपल्याला ज्यूस प्यायला मिळेल. जबरदस्त कलरचं आपल्याला ज्यूस मिळालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर किंवा जॅगरी दोन्हीपैकी कुठलंही काही घालू शकता आणि कोकमचा प्युअर ज्यूस घातला आहे आपण थोडा आंबटपणा येण्यासाठी आणि आईस क्यूब घालायचे आहे. आईस क्यूबच्या ऐवजी माठातलं पाणी वापरलं तरी पण चालेल. अशा पद्धतीनं आपलं फ्रेश कोकमचं जे बी होतं त्यातला जो काही अर्क असेल तो आपण वाया जाऊ देणार नव्हतो आणि ते बी जे शिल्लक आहे ते आपण नंतर वाळवून नंतर त्यांच्या पासून रोपं पण तयार करणार आहोत झाडं लावण्यासाठी. आपला हेल्दी ज्यूस पिण्यासाठी रेडी आहे. आपण हे ज्यूस आता पिण्यासाठी टेस्ट करायला देऊया, कसं झालं आहे ते विचारूया. आता आपण ज्यूस प्यायला देतोय आणि आपण रिप्लाय विचारूया कसं झालं आहे ज्यूस. ज्यूस जबरदस्त झालेला आहे चेहऱ्यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण ह्या बाटल्या उन्हामध्ये ठेवल्या आहेत
ह्या बाटल्या आपण 8 दिवसासाठी ठेवतो आहे. एक दिवस झाला आहे बघा किती, आता एका दिवसामध्येच भरपूर ज्यूस दिसतो आहे. आता आपले 8 दिवस कंप्लीट झालेले आहेत. 8 दिवसानंतर आपण बघूया. आता हा ज्यूस पूर्ण आपला आर्क पूर्ण उतरलेला आहे कोकमचा. आपण ह्याला गाळून घ्यायचं आहे आणि ह्याला नंतर आपण चांगल्या एअरटाईट बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. आता हे गोड कोकम आहे, हे गोड कोकम आपण वाळून स्टोअर करून खाऊ शकतो. आता ही सॉल्टेड कोकमची बाटली आहे, ह्याची पण पद्धत आता आधी गोडसाठी जी आपण केली होती तशीच करायची आहे. ह्या कोकमला गाळून घ्यायचं आहे आणि यातला आर्क आणि कोकम बाजूला करायचे. कोकमचा आहारामध्ये रेग्युलर वापर केला तर डायबिटीस मधुमेह असणाऱ्या लोकांची शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी खूप फायदा होतो. कोकम या फळामध्ये कमी कॅलरीज आणि कोलेस्ट्रॉलमुक्त कोकम आहे, ज्यामुळे आणि तसेच कोकममध्ये फायबर आणि मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅग्नीज यासारखे खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी कोकम हे फळ अतिशय उपयोगी आहे. आता हे सॉल्टेड कोकमचं जे ज्यूस आपण काढलेलं आहे ह्याच्यापासून आपण वेगवेगळ्या आमटीमध्ये किंवा रेग्युलर जी आपण सोलकढी नेहमी आपण नारळाच्या दुधापासून तयार करत असतो तिला तर कोकमचं आगळ लागतंच, त्याशिवाय सोलकढीच तयार करता येत नाही. अतिशय जबरदस्त आपलं हे ज्यूस तयार झालं आहे. दिसायलाही कलर एकदम जबरदस्त आलेला आहे. अशा पद्धतीचं फ्रेश ज्यूस तुम्ही घरामध्ये नक्की तयार करून बघा. जास्ती वेळ लागत नाही, कमी वेळेमध्ये झटपट हे ज्यूस तयार होतं. मार्केटमधून फ्रेश कोकमची फळं आणा आणि अशा पद्धतीचं फ्रेश ज्यूस घरामध्ये तयार करा. कमी वेळेमध्ये झटपट बनतं. फक्त फळं कट करायची आहेत आणि त्याच्यामध्ये साखर आणि मीठ असे दोन प्रकारचे ज्यूस तुम्ही घरामध्ये तयार करू शकता. आणि हे फळचं ज्यूस आपण वर्षभर फ्रेश ज्यूस आपण घरामध्ये तयार करू शकतो. याला कुठल्याही प्रिझर्वेटिव्हची गरज नाही. विदाऊट प्रिझर्वेटिव्हसुद्धा मस्त हे ज्यूस वर्षभर टिकतं. कोकमचं ज्यूस काढण्याची पारंपरिक सोपी पद्धत जर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर बेल बटन पण नक्की दाबा. थँक्यू.